पिंपरी चिंचवड मधील मोशी परिसरात मांडूळ विक्रीसाठी आलेल्या दोघांना भोसरी एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्याकडून चार लाख रुपये किमतीचे मांडूळ जप्त करण्यात आले हेमंत राजू पवार आणि आकाश बापू वाघमारे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत वन्य संरक्षण अंतर्गत शेड्यूल तीन मध्ये मांडूळ विक्रीवर प्रतिबंध घालण्यात आलाय मांडूळ विक्रीसाठी दोघे जण येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे त्यानुसार गुरुवारी रात्री त्यांनी पुणे नाशिक रोड येथील काळजे पेट्रोल पंपाजवळ सापळा रचला दोघे जण तिथे घुटमळताना पाहायला मिळाले पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्यांच्याकडे एक मांडूळ आढळून आलं हे मांडूळ अंदाजे हे मांडूळ अंदाजे छत्तीस इंच लांब आणि सहा इंच गोलाईचं असून त्याचं वजन अडीच किलो आहे मांडूळ विना परवाना विक्रीसाठी जवळ बाळगल्याबद्दल पोलिसांनी दोघांना अटक केली आहे जो मांडूळ जाती का साप आहे वो जंगलो में पाया जाता है वो बहुत दुर्मिळ रहता है मिलता नहीं और जब कभी किसी को मिला तो वो बेचते है उसके ज्यादा पैसा मिलता है और वो कल खबर मिली थी कि वो बेचने वाले दो लड़के आ रहे हैं इसलिए वो पुलिस कोच हमारे टीम के दो उगले और को भेजा और उनको सौदा पाच लाख में बोली बोला और चार लाख में तय किया तो एम आई रोड पे काळजे पेट्रोल पंप पे आए और दो लड़कियों को पकडा तो उनके पास वो ढाई किलो का करीबन तीन साढ़े तीन फीट लंबे का मांडुल मिला और उसको पकड़ के देखा तो दोनों तरफ मुंह थे उनके और उनको कार्यालय में लाकर कर वन विभाग को बताया और वो वन विभाग के अधिकारी आए इधर उन्होंने कम्प्लेट किया और वन्य जीवन संरक्षण अधिनियम एक उन्नीस के मुताबिक उनके ऊपर दो आरोपी को कार्रवाई किया